तर आपण पाहिलं आमदार नितेश राणे उद्धव ठाकरेंवर टीका करतायत आणि त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सचे सगळे अपडेट्स पाहणार आहोत. वळूयात पुढच्या बातमीकडे. तर राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांच्या पात्र आणि अपात्रतेच्या कारवाईला वेग आलेला आहे. शिवसेना हा राजकीय पक्ष नेमका कुणाचा हे ठरविण्यासाठी विधिमंडळातून आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी विधिमंडळाकडून थेट मुख्य निवडणूक आयुक्तांकडे धाव घेतली असून विधानसभा अध्यक्ष शिवसेना पक्षाची घटना दोन्ही गटांऐवजी थेट निवडणूक आयुक्तांकडून मागवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. तर निवडणूक आयुक्तांकडे जुलै 2022 मध्ये नोंदवण्यात आलेली पक्षाची घटना विधिमंडळ मागवणार असल्याची माहिती मिळते. तर आत्ताची आपण सगळ्यात महत्वाची बातमी पाहतोय ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांच्या पात्र आणि अपात्रतेच्या कारवाईला आता वेग आलेला आहे. शिवसेना हा राजकीय पक्ष नेमका कुणाचा हे ठरविण्यासाठी विधिमंडळाकडून आढावा घेण्यास सुरुवात झालेली आहे.